गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार, कसे आहेत सर्वजण? ब्लॉगला सुरुवात केली आपल्या बाप्पाच्या मंदिरातून. तर मित्रांनो, सकाळी आत्ता वाजलेत बघा 7. आता 7 वाजता मी घरातून बाहेर पडलोय. मी चाललोय जेजुरीला. विषय असा आहे की जेजुरीला गेलो होतो 2014 साली. त्याच्यानंतर म्हणजे जेजुरीला आपल्या गडावरती गेलो नाही कधी. तर आज खास गडावरती गड बघण्यासाठी चाललोय बघा मित्रांनो आपल्या जेजुरीचा. तर चला निघूयात आपण डायरेक्ट जेजुरीला. आता पोहोचले मोरगाव मध्ये. जेजुरीला जाण्या अगोदर मोरगाव लागतं. मोरगाव मध्ये आलोय पण एवढी गर्दी आहे ना, खूप गर्दी. आज काय आहे काय माहित नाही, पण मला वाटतं रविवार सुट्टी असल्यामुळे सगळेच मोरगावला येतात. आणि बाहेर काहीतरी कार्यक्रम चालू आहे, ते ढोल ताशाचा काहीतरी कार्यक्रम चालू आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो आता. जेजुरीमध्ये पोहोचलोय बघा मित्रांनो. इथं नाश्ता केला होता सकाळी उठल्यापासून घरी. इथं मिसळपाव आणि चहा एकदम मस्त मिळतो, तर खाऊन घेतो. आता गाडी तर पार्किंगमध्ये पार्किंग केली, आता आपल्याला आत जायचं आहे, पार्किंगचं तिकीट घ्यायचं. आज मित्रांनो काहीतरी पौर्णिमा आहे, 3 वर्षानंतर पहिल्यांदा आज गर्दी बघायला मिळते. खूप गर्दी, माझा आवाज येतो का नाही काय माहित नाही. मंदिरापाशी इकडे बघा, इकडे आहे पाठीमागे मंदिर. महत्वाचा विषय म्हणजे असा आहे, मला जो भंडारा लागलाय ते फक्त देवाचा लागलाय. नाही तर तुम्हाला असं वाटायचं की लग्नाची हळद लागली आहे काय. सगळी हळद झाली अंगाला, पण असो दर्शन तर झाले. आता इथला थोडासा परिसर बघतो आणि निघतो. आता इथं समोर ना बानूबाई राहत होती वाटतं अगोदर, तर तिकडं आता इकडं जाण्या अगोदर गार्डन आहे, ते गार्डन मध्ये आपण जाऊयात, तिथलं गार्डन बघू. इकडं आराम करण्यासाठी बघा हे बसाय केलंय. जंगलात कोण बसले तो गेंडा काय, आता मला वाटतं घोडा आहे का काय. गाडवर कस काय आलं, रस्ता चुकला काय तो. अरे
चांगले मित्रांना घेऊन आला गेला का तुम्ही? मग कसं ठेव हे कसं ठेवते हे पोर होत नाही बगला बांधायचा जमीन घ्यायची असं ते गणित गणित होय दुसरं काय गणित मग हे पडलं तर झालं नाही तर मग राहिलं तर काहीच नाही. हे बघा मित्रांनो काय इथं आहे खंडेराया. मला वाटलं इथं बानुबाई म्हणून इथपर्यंत आलो पण बानुबाई आहे तो का तिथं. मला वाटतंय बानुबाईकडे जायला नको म्हणतोय बाळ. मला एक सांग खंडेराया काय गरज होती का बानुबाईला भांडायची? किती लावून जाऊन बसली ते शेवटी. फायनली मित्रांनो मी बानुबाई जवळ पोहोचलो. मला एक विचारायचा आहे प्रश्न बरं का, खंडेराया बानुबाई एवढ्या लांब का आली? रुसली असणार बहुतेक. किती आपल्या भक्तांना कुठून यावं लागलं? खंडेराया तू तर कसा आला असेल? बानुबाई बहुतेक तुझ्यावर रुसले असणार. पण असो कसे रुसवा काढायसाठी एवढ्या लांबून इथं येणं गरजेचं होतं आणि आम्हाला सुद्धा आहे. खरं तर खंडेरायाचं दर्शन झालं मन प्रसन्न झालं. आता एवढ्या लांब आलोय चालत आलो वरती तुम्ही तर बघितलंच खूप लांब आहे बानुबाई. आता जातो बानुबाई जवळ तिथं आपल्या बानुबाईचं दर्शन घेतो. तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन घ्या. मित्रांनो इथं मंदिरामध्ये पोहोचलोय पण खूप गर्दी आहे. डायरेक्ट दर्शन मिळतंय वाटतंय पण पैसे घेतात. पण असो दर्शन तरी करतो डायरेक्ट. हे बघा डायरेक्ट दर्शन 100 रुपये दिलेत तरी सुद्धा रांगेतच उभा राहावं लागतं. फ्री मध्ये असेल तरी पण रांगेतच उभा राहावं लागतं. आमच्याकडून हे 100 रुपये घेतलं आणि कचरे जमा केलं. फायनली मित्रांनो बानुबाईचं दर्शन झालंय. खर तर असं वाटत होतं निम्यातूनच माघारे जावं पण नाही. आपला ह्यो मारतन बाबा तरी निम्यात माघारे गेला का नाही, त्यामुळं असं ठरवलं मी सुद्धा वरती जाणार. बानुबाई कितीतरी रुसलेली वर जाऊन जाऊन बसली तरी सुद्धा मी बानुबाईकडे जाणार. दर्शन घेतलं खूप भारी वाटलं. आणि तुम्हाला पण कसा वाटला हा आजचा ब्लॉग? देवा दर्शन आवडलं का? आणि काय जर गोष्टी बोलण्याचं काही चुकलं असेल तर नक्की माफ करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनल सबस्क्राईब नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो धन्यवाद. जय महाराष्ट्र जय शिवराय. आपली गाडी तो का तिकडं लांब आहे ह्याच्या खाली या. आता हिमतनं शॉर्टकटने चाललो आहे आम्ही. येताना तो का तिकडून आलो होतो.